सुयेश निबंध सुयेश भाषने सलासभा जिंकु जिंकु व्यासपीठ टाळीची भाषने एक बेटी जगजेठी अशा 14 पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या हजारो वाचकांची पसंती पुणे अहमदनगर आकाशवाणीवर विविध भाषणे मुलाखती लेखन प्रसारित अनेक वर्तमानपत्रे मासिके यामध्ये 600 पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध विविध विषयाचे यूट्यूबवर 170 पेक्षा जास्त व्हिडिओ लाखोंनी पाहिले अनुभव कल्पकता नाविन्य उपक्रमशीलता व वक्तृत्व याद्वारे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात सतत कार्यमग्न सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि विविध विषयाचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा सुस्वागतम थोर भारतीय यामध्ये आज राजीव गांधी भारताचे माजी पंतप्रधान त्यांच्याविषयी एक भाषण निबंध म्हणून त्यांची ओळख करून देत आहे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 साली मुंबईत झाला फिरोज गांधी व इंदिरा गांधी यांचे पहिले अपत्य राजीव गांधींचा जन्म झाला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू 1942 चले जाव आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात कारावासाची शिक्षा भोगत होती राजीव गांधींनी डेहराडून आणि ब्रिटन येथे आपले शिक्षण पूर्ण केले प्रथमपासूनच पायलट बनण्याची मनीषा बाळगल्याने योग्य शिक्षणक्रम पूर्ण करून इंडियन एअरलाइन्समध्ये ते पायलट म्हणून नोकरी करू लागले कुशाग्र बुद्धी व संयमी स्वाभाविक गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांवर छाप पाडणारे होते आजोबा पंडित जवाहरलाल नेहरूंचा सहवास लाभल्याने राजकीय लोकांचा प्रभाव पडत गेल्याने भारत व विदेशी राजकारणांविषयी ज्ञान मिळाले इंग्लंडला शिक्षण घेत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पुरेसे पैसे पाठविणे अडचणीचे होई अशा वेळी ते छोटी मोठी कामे करून आपल्या गरजा भागवित असत याच उच्च शिक्षणाच्या काळात त्यांची सोनिया गांधीशी मैत्री झाली त्या इटालियन असल्या तरी आपलेपणामुळे व एकमेकांचे स्वाभाविक सूत्र जुळल्यामुळे ते पुढे विवाह बंधनात बांधले गेले जवाहरलाल नेहरू नंतर शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले पण शास्त्रीजीच्या नंतर इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या केवळ इंदिरा गांधीजींच्या आग्रहाखातर राजीव गांधी अमेठीमधून लोकसभेची निवडणूक लढवून खऱ्या अर्थाने राजकारणात आले 31 ऑगस्ट 1984 मध्ये इंदिराजींची हत्या झाली व त्यानंतर राजीवजी भारताचे पंतप्रधान झाले नव्या सहस्रकाला तोंड देता यावे यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल करण्यास देशाला समर्थ केले दुर्गोद्योग करून भारतीय अर्थव्यवस्थेला व देशाला विकसित देशांच्या पंक्तीत नेण्यासाठी मनापासून प्रयत्न केले तसेच विज्ञान तंत्रज्ञानां व गरिबींच्या हितासाठी तळागाळापर्यंत लोकांसाठी विविध योजना आखल्या ग्रामपंचायतीला ग्रामविकासात महत्त्वाचे अधिकार देऊन पंचायत राज्याची मूर्तमेढ रोवली राजकीय अंग नसले तरी जनतेसाठी कल्याणकारी योजना आखण्याची जाण मात्र मोठी होती सन 1991 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पक्षीय प्रचार सभेस तामिळनाडू येथील पेरंबुदूर येथे भाषणाला जाताना झालेल्या बॉम्बस्फोटात 21 मे 1991 रोजी रात्री 10:20 त्यांची मानवी बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्यात आली म्हणून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त 21 मे हा दिवस
भारतात दहशतवादी विरोधी दिन म्हणून पाळला जातो. राजीव गांधी मानवतावादी व राष्ट्रभक्त होते. मन मिळावू व जगातील तरुण वयाचे पहिले पंतप्रधान होते. तसेच आपल्या कार्याची छाप सोडून भारताला नव्या विचारांच्या उंबरठ्यावर जाणारे पंतप्रधान होते. अशा या थोर पंतप्रधानाला विनम्र अभिवादन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.